लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रिलपासून 6 दिवसीय बूथ विजय अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी दिली आहे. 6 दिवसीय बूथ विजय अभियानांतर्गत आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धुळे लोकसभा क्षेत्र प्रमुख राजवर्धन कदमबांडे, धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ते श्यामसुंदर पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जीवन शेडगे, जितेंद्र बंब, भाजी युमोचे महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशे आदी उपस्थित होते. पेशकार म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना प्रत्येक बूथवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा 370 मते वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रदीप पेशकार यांनी सांगितले आहे. स्थापना दिनाच्या निमित्ताने 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आणि येणाऱ्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या धामधुमीच्या कार्यकाळामध्ये 3 एप्रिल म्हणजे कालपासून बूथ विजय अभियान अशा प्रकारचं अभियान केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण भारतभर सुरू केलेलं आहे. त्याची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये अंमलबजावणी व्हावी आणि ती योग्य रीतीने आपल्यापर्यंत आणि आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावी हा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत सर्व बूथ प्रमुख आणि बूथ सेवांचे कार्यकर्ते, विशेषतः पन्ना प्रमुख, हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत जातील. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावणे, त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा नमस्कार सांगणे अशा प्रकारची रचना यामध्ये आहे. प्रत्येक लाभार्थीला संपर्क करून माननीय मोदी सरकारमध्ये काय लाभ झाला आणि आणखीन काय त्यांची म्हणणं आहे हे ऐकून घेणे अशा प्रकारचं काम आमचे बूथ लेवलचे कार्यकर्ते सर्व करणार आहे. आणि मोदीजींचा नमस्कार सांगताना प्रत्येक घरावर लाभार्थी असेल किंवा मोदीजींचा नमस्कार असेल ते भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ स्टिकर लावणे अशा प्रकारचं अभियान धुळे शहरातसुद्धा सुरू होत आहे. माननीय अध्यक्ष गजेंद्रजी अंबळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ हे सगळं अभियान धुळे शहरात जिल्ह्यात हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत 370 मतं प्रत्येक बूथवर वाढावेत असा संकल्प अध्यक्षांनी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांनी केलेला आहे. या 370 मतांच्या प्रत्येक बूथवरच्या वाढीनुसार या शहरामधूनच उमेदवारांना म्हणजेच डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांना 1 लाखाचा भरघोस लीड द्यावा अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. तो आपल्यामार्फत जनतेपर्यंतही पोहोचावा एवढंच मी आपल्याला विनंती करतो. सर आचारसंहिता पंतप्रधान हे पंतप्रधान असतात, निवडणूक आयोग त्यासाठी सक्षम आहे. कुठल्याही प्रकारचा आचारसंहिता भंगाचं जर आपल्याला किंवा विरोधकांना शंका असेल तर त्यांनी जरूर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.